भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा, क्रांती गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आजच्या भागात आपण जाणून घेऊया स्वातंत्र्य सेनानी सय्यद इमादुल्ला कादरी त्रैलक्यनाथ चक्रवर्ती आणि कमला प्रसाद विश्वकर्मा यांच्या कार्याविषयी नऊ ऑगस्ट हा स्वातंत्र्य सेनानी सय्यद अहमदुल्ला कादरी यांचा जयंती दिन त्यांचा जन्म एकोणीसशे नऊमध्ये मध्ये हैदराबाद येथे शमशुल्लाह काद्री यांच्या कुटुंबात झाला शमशुल्ला काद्री हे प्रसिद्ध लेखक होते ज्यांनी सय्यद यांची अगदी लहान वयातच साहित्यिकांची ओळख करून दिली सय्यद अहमद कादरी यांनी सल्तनत हे प्रसिद्ध वृत्तपत्र काढलं पैसा आणि तारीख या दोन वृत्तपत्रांसाठीही त्यांनी लेखन केलं एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये काद्री हे है हैदराबाद राज्यातील पहिले पत्रकार होते ज्यांनी सल्तनत या उर्दू वृत्त दैनिकात एक राष्ट्रतत्वाच्या तत्वाच्या बाजूनी लिखाण केलं त्यांनी देशव्यापी चळवळीत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि आंध्र प्रदेश राज्य विधान परिषदेचे ते सदस्य झाले ते आंध्र प्रदेश राज्य हज समितीचे अध्यक्षही होते कादरी यांनी आयुष्यभर अनेक महत्वाची पदं भूषवली लुटू प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली सय्यद अहमद उल्ला कादरी यांना एकोणीसशे सहासष्ट मध्ये भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं पाच ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी त्यांचं निधन झालं स्वातंत्र्यसेनानी सय्यद अहमद उला कादरी यांना आम्ही अभिवादन करतो नऊ ऑगस्टला त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती यांची पुण्यतिथी असते त्यांचा जन्म अठराशे एकोणनव्वदमध्ये सध्याच्या बांगलादेशातील मैमनसिंग इथे झाला एकोणीसशे सहामध्ये वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी ते स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले आणि ढाका अनुशीलन समितीचे सदस्य झाले एकोणीसशे आठमध्ये त्यांना क्रांतिकारक कारवायांसाठी पहिल्यांदा अटक करण्यात आली परिणामी ते त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकले नाही क्रांतिकारी कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्रैलोक्यनाथ यांना एकोणीसशे चौदामध्ये कोलकाता येथे पुन्हा अटक करण्यात आली आणि बारिसल कट प्रकरणामुळे त्यांची रवानगी अंदमानला करण्यात आली शिक्षा संपल्यानंतर त्रैलोक्यनाथ कोलकात्याला परतले तेथे त्यांनी नॅशनल स्कूलची सूत्र हाती घेतली एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि बर्माच्या तुरुंगात पाठवण्यात आलं जिथे ते वर्षभर होते तुरुंगातून सुटल्यानंतर ते हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीमध्ये सामील झाले एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनात ते उपस्थित होते एकोणीसशे तीस ते एकोणीसशे अडतीस अशी आठ वर्षे ते तुरुंगात होते सुटकेनंतर त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला आणि एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये तुरुंगात गेले एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका झाली पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ते तिथे सार्वजनिक सेवेत सक्रिय राहिले एकोणीसशे सत्तरमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते दिल्लीला आले नऊ ऑगस्ट एकोणीसशे सत्तर रोजी दिल्लीत त्यांचं निधन झालं शूर शहीद त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती यांना विनम्र अभिवादन स्वातंत्र्य सैनिक कमला प्रसाद विश्वकर्मा यांच्याही स्मृतींना आज आपण उजाळा देत आहोत ते उत्तर प्रदेशातील आझमगडचे रहिवासी होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गोळी लागली पण नंतर त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली कमला प्रसाद विश्वकर्मा यांचा नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी तुरुंगात मृत्यू झाला देशाचे शूर सुपुत्र कमला प्रसाद विश्वकर्मा यांना विनम्र अभिवादन